सगळे राजकीय पुढारी भरल्या पोटाने तिथे येतात आणि माझ्या उपाशीपोटी एस टी कर्मचाऱ्यांपुढे भाषणं टोकून निघून जातात त्यांना मनाव बस झाला आता तुमच्यासारखे शेकडो हजारो नागरिक जेव्हा हाताला काळी फीत बांधून मुंबई महाराष्ट्रावर फिरताना दिसतील तेव्हा तरी किमान हे गांधारीचे सरकारी सुपुत्र डोळ्यावरची काळीपट्टी बाजूला सारते नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मागचे दोन तीन दिवस काही तांत्रिक अडचणींमुळे मला तुमच्यासमोर येता आलं नाही त्याबद्दल सर्वात आधी दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी यासाठी की काल परवा ज्या घटना घडल्या त्यापैकी एक, एक म्हणजे केंद्रातले कृषी कायदे मागे घेण्याचा पंतप्रधानांचा निर्णय तो सगळ्यांसाठी एक धक्का होता अनेकांना मोदीजींच्या या निर्णयाने भुजकाळात टाकले पण हे तीन कायदे मागे घेतले जाणार आहेत याबद्दल सर्वात प्रथम जर कोण बोलला असेल तर तो मी होतो म्हणून मला असं वाटतंय की त्यावर वेळीच व्यक्त होणं गरजेचं होतं आणि ते मला होता आलं नाही दिलगिर आहे मित्रांनो सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो की जिथे थोडं झुकावंच लागतं झुकल्याशिवाय प्रवेश नसतो सन्मान विश्वासार्हता मिळवायची तर नम्रतेनं राहावं लागतं मीच मोठा मीच सर्वज्ञ मला सगळ्यातलं सगळं सगड़ कळतं असं म्हणून चालत नाही हे मी चांगलं ओळखून आहे आणि हे चांगलं ओळखून असल्यानं मी असे दावे प्रतिदावे कधीच करत नाही मी खूप लहान सहान माणूस आहे मित्रांनो माझं चॅनलही लहान सहानच आहे साह। हे मी नाही म्हणत मित्रांनो एक मोठे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्या तोंडचं वाक्य आहे आकार डी नाईनसारखी अनेक लहान सहान यूट्यूब चॅनल्स आहेत वगैरे वगैरे असो ते ज्येष्ठ आहेत त्यांचं चॅनलही फार मोठं आहे मी माझं चॅनेल हे लहान सहानच आहे पण मला जो काही सतरा अठरा वर्षांचा राजकीय पत्रकारितेचा जवळपास सव्वीस वर्षांचा राजकीय व्यवस्थापनाचा अनुभव आहे माझ्याकडे अनेक सोर्स आहेत अनेक राजकीय नेते कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी समजतात राजकीय ज्ञान वाढतं या सगळ्यांच्या जोरावर मी थोडंफार राजकीय विश्लेषण करत असतो आणि माझ्या प्रेक्षकांनाही ते आवडतं आहे असं मला वाटतं असो मुद्दा भरकटला खरं तर मागच्या महिन्यात शेतकरी आंदोलनाची कोंडी फुटण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसताना मी एकवीस ऑक्टोबरला माझ्या एका व्हिडिओत ही कोंडी फुटणार असल्याचं सुतोवाच केलं होतं आणि ही कोंडी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हेच फोडणार आहेत हे सुद्धा मांडलं होतं त्यात हे त्या कृषी कायदे मागे घेतले जातील किंवा या कायद्यांमध्ये फार मोठी सुधारणा केली जाईल असंही म्हटलं होतं कष्टच बोलायचं तर शेतकरी आंदोलन हा एक प्रकारचा दिखावा होता पस्तीस टक्के खऱ्या शेतकऱ्यांच्या आडून पासष्ट टक्के अडते आणि धनदांडगे दलाल आणि त्यांना फंडिंग करणाऱ्या खलिस्तानवादी संघटनाचे आंदोलन चालवत होत्या रेटत होत्या मागच्या वर्षी आ, आंदोलना चा चा या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात माझे एक समाजवादी मित्र प्रत्यक्ष घटनास्थळी म्हणजे सिंगू बॉर्डरवर या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला मुंबईहून स्वतःची गाडी घेऊन गेले होते तिथून परत आल्यावर त्यांनी जे अनुभव माझ्यासारख्यांसोबत शेअर केले होते ते ऐकून तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती हे आंदोलन नेमकं कोणाचं आहे जो शेतकरी वर्षभर शेतात राब राब राबतो तो असा दिल्लीच्या रस्त्यांवर पथारी पसरून आरामात कसा काय बसू शकतो हे माझे मित्र ज्यावेळेस आंदोलनस्थळी होते त्यावेळेस तिथे अमेरिकन बनावटीचे तंबू आणले जात होते एका तंबूची किंमत लाख दोन लाखांपेक्षाही जास्त होती हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्याला कसा काय परवडणारा होता हाही विचार त्यावेळेला माझ्या मनात डोकावा त्या ठिकाणी ट्रॅक्टर्समध्ये बिराडं थाटली गेली होती या ट्रॅक्टर्समध्ये टी व्ही होते सॅटेलाईट टी व्ही होते डिश टी व्ही होते पायांना मशाज करून देणारे फूट मसाजर होते सर्वाधिक चर्चा तर इथल्या लंगरची व्हायची ठिकठिकाणी लंगर लागले होते गाईच्या शुद्ध देशी घीमध्ये बनवलेला शिरा छोले भटुरे पुरी भाजी लस्सी घट्ट आठवलेल्या दुधाचा चहा आणि सुकामेवा यांचा तिथे रतीब सुरू होता हे सगळं तिथले आंदोलक एन्जॉय करत होते आणि सोबत जे बाहेरून या आंदोलकांची खबरभात घ्यायला गेलेले आमच्यासारखे लहान सहान टक्के के, के यूट्यूबर्स किंवा गेलाबाजार काही चॅनलचे प्रतिनिधी या लंगरचा आस्वाद घेत होते ज्या चॅनेल्सवर गोदी मीडिया असा शिक्का बसलेला होता त्या चॅनल्सवाल्यांना हे आंदोलक बांबू घेऊन हुसकावून बाहेर लावताना दिसायचे इथल्या तरुण शीख आंदोलकांच्या अंगावर तुम्ही पाहिलं असेल बॉस नासा अरमानी यू पोलो लिवाईस अशा ब्रँडचे स्वेटर्स असायचे आता या ब्रँडची किंमत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको रविवारी मी मुंबईच्या आझाद मैदानात गेलो होतो जिथे आपले संपकरी एस टी कर्मचारी आंदोलन करत आहेत या बांधवांना दुपारचा भाकर तुकडा पण मिळणं कठीण होतं एका ग्रुपमधल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मैदानातच तीन विटांचे चूल रचून त्यावर पिठलं भाकर बनवली होती आणि तिथल्या तीस पस्तीस जणांनी ती उरून पुरून खाल्ली हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले बाकीचे तर चक्क उपाशी बसले होते अशावेळी आपण खरंच किती लहान आहोत याचं दुःख होतं आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या आपल्या मराठी बांधवांना एक वेळ एक चतकोर बाकर भरवणंसुद्धा आपल्याला शक्य होत नाही काय सांगू तुम्हाला तिथे जाऊन प्रेक्षकाच्या भूमिकेतून त्यांची दुःख त्यांचा आक्रोश फक्त लांबून पाहायचा एवढंच आपल्या हातात असतं तेव्हा तेव्हा आपल्याला ला आपली लायकी कळते आपण लहान सहानच आहोत हे अधोरेखित होतं वारंवार अधोरेखित होतं त्यात झालं असं की एका एस्टी माला एस्टी कड़े -कड़े माला एस टी चालक बांधवाने मला ओळखलं माझ्या त्या एस टी कामगार संपावरच्या व्हिडिओची क्लिप अनेक संपकऱ्यांमध्ये व्हायरल झालेली आहे हे त्यानेच मला सांगितलं याआधी तासभर मी आझाद मैदानाच्या कडेकडेने फिरत होतो पण या आंदोलकाने मला हाताला धरून त्याच्या ग्रुपमध्ये नेलं नंतर लक्षात आलं की हे सगळेच हे सगळेच आपल्याला नावानिशी ओळखत आहेत प्रत्येकजण त्याच्या त्याच्या मोबाईलमधल्या माझ्या क्लिप्स मलाच दाखवू लागलं बसलो त्या साऱ्यांशी दोन शब्द बोललो आणि निघणार एवढ्यात त्यांच्यातल्याच एकाने प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणलेला चहा त्या कागदी कपात ओतून माझ्यासमोर धरला दादा चहा घ्या तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकं वाईट वाटलं ना त्या क्षणी मी शब्दात नाही सांगू शकणार तुम्हाला मला वाटत होतं की यांना विचारावं अरे बाबांनो तुम्ही जेवलात का पण कसं विचारू मला माहीत होतं की हे उपाशी आहेत यांच्या जेवणाची कोणती सोय नाही आहे यांच्या खिशात यांनी मला जो कटिंग चहा पाजला ना त्याचे तरी पैसे होते का माहीत नाही तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की एकाच देशात चाललेली दोन वेगवेगळी आंदोलनं पण त्या आंदोलनांचं स्वरूप बघा कसं भिन्न आहे या आंदोलकांची जातकुळीच वेगळी आहे त्यांच्या आणि यांच्या ऐपतीत किती फरक आहे यावरूनच तुमच्या लक्षात येईल की कोणतं आंदोलन हे प्रायोजित होतं त्यामागे मोठमोठी देशविरोधी षडयंत्र आकार घेत होती या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अराजक माजवायचा मोठा डाव रचला जात होता पंजाब बॉर्डर या आंदोलनाच्या कॅमोफ्लॅटच्या आडून खिळखिळी करायची आणि त्या मार्गाने पाकिस्तानांना भारतात घुसवण्याचा मोठा डाव होता हे सगळं एका पॉईंटपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याही लक्षात येत होतंच पण कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या सोर्सकडून ज्या काही गंभीर बाबी उघड झाल्या होत्या त्या अतिशय संवेदनशील होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मोदीजींना शक्य नव्हतंच नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरून मोदींना या शेतकरी कायद्यांना मागं घ्यावं लागलेलं ला आहे आणि या सगळ्या माघार नाट्यात कॅप्टन अमरिंदर हे नाव कसं सा सातत्यानं पुढे येत गेलं आहे हे पण मागच्या दोन तीन दिवसात अनेक मोठ्या राजकीय विश्लेषकांच्या व्हिडिओतून तुम्ही ऐकलेलंच आहे पण असं काहीतरी होईल दिल्ली बॉर्डरवरचं शेतकरी आंदोलन गुंडाळलं जाईल ही कोंडी फुटेल हे मी एकवीस ऑक्टोबरला सगळ्यांच्या आधी माझ्या विवेचनातून मांडलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे तुम्ही खात्रीच करून घ्या एवढंच काय आर्यन खान ड्रग्स प्रकरणातलं खंडणी नाट्य त्यात जो पहिला खळबळजनक खुलासा झाला होता तो प्रभाकर साईल नावाचा साक्षीदार जो फुटला होता त्याला सोलापूरहून कुर्ल्याला आणला कोणी त्याला सेफ हाऊस केला कोणी त्याला पोलिसांसमोर मीडियासमोर काय बोलायचं हे सांगितलं कोणी त्या प्रभाकर साईलच्याच भाषेत सांगायचं तर त्याचा भाईजी कोण होता हे कोणत्याही न्यूज चॅनलच्या आधी जाहीर करणारं आकार डी जी नाईन हेच हे लहान सहान यूट्यूब चॅनल होतं मीच तो लहान सहान पत्रकार ज्यांनी या प्रकरणात मनोज संसारे यांचाही मोठा रोल आहे हा सांगणारा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला होता मित्रांनो हे सारं शक्य आहे ते तुमच्या पाठबळामुळे तुम्ही एवढं भरभरून प्रेम करता माझ्या व्हिडिओजना प्रचंड प्रतिसाद देता त्यामुळे तर होते। हे सारं शक्य होतं नुसती सनसनटी निर्माण करणं हे माझं किंवा माझ्या चॅनलचं चा ध्येय नाहीच आहे तर समाजात बदल घडला पाहिजे सकारात्मक बदल अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीचं खापर ज्या शिकाऊ डॉक्टरवर फोडून तिला पोलीस कोठडीत टाकलं गेलं त्या निष्पाप मुलीला माझ्या एका व्हिडिओमुळे न्याय मिळाला ही बाब लाख मोलाची आहे त्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळाले किती हजार व्ह्यूज मिळाले हे माझ्यासाठी गौण आहे पण त्या उदयोन्मुख डॉक्टरचं करिअर जे सुरू होण्याआधी संपत होतं आणि ते संपण्यापासून वाचलं याचा आनंद आहे मित्रांनो दोन ऑक्टोबरपासून मी स्वतंत्रपणे काही मोजके व्हिडिओ केलेत त्याला तुमचा जो प्रतिसाद लाभला आहे त्याबद्दल मी तुमचा शतशहा आभारी आहे नुसते व्ह्यूज नाही तर मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबरही जोडले गेलेत एक कोटी व्ह्यूजचा टप्पा मागेच पार केला गेला आहे तर लवकरच एक लाख सबस्क्रायबरचाही टप्पा पार होईल तुमचं प्रेम तुमचं प्रेम मला या टप्प्यांपर्यंत घेऊन आलं आहे मित्रांनो हे सगळे आकड्यांचे खेळ त्यावरची गणितं यात मला कधीच रस नव्हता हो आणि यापुढेही नसेल पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने पाठीशी आहात म्हणून माझ्या कंटेंटची दखल घेतली जाते लोकांच्या समस्यांना वाचा फुटते माझा हिंदू बांधव जागा होतोय बस हेच तर हवं होतं मला राणी बागेतल्या पेंगूंसाठी करोडो रुपयांची तरतूद करणाऱ्या सरकारने करता एस टी कामगारांना दीड दमडीची किंमत न देता त्यांच्यावर सेवा समाप्ती आणि निलंबनाची कारवाई करणं हा कुठला न्याय आहे हे मला अद्याप कळलेलं नाही कोरोना काळात पगाराविना घरी बसलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना कोणी डुंकूनही विचारलं नव्हतं पण आता तातडीने कामावर चढा नाही तर कारवाईचा बडगा उगारतो म्हणणाऱ्या या सरकारला आता जनमताच्या रेट्याची ताकद दाखवायची वेळ आलेली आहे मित्रांनो ज्यांना शक्य आहे त्यांनी एक दिवस संपूर्ण दिवस नाही देता आला तर किमान चार पाच तास आझाद मैदानात एस टी कर्मचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं घोषणा द्याव्यात त्यांचं मनोबल वाढवावं ज्यांना शक्य आहे त्यांनी या आपल्याच बांधवांसाठी भाकर तुकड्याची व्यवस्था करावी आपल्याकडे काही शाही लंगर नाही उभारता येणार पण पिठलं भाकर देता तर देता येईल अगदी तेही शक्य नाही झालं तर आपले पाच रुपयाचे जे बिस्किट पुढे तरी सोबत घेऊन जा सगळे राजकीय पुढारी भरल्या पोटाने तिथे येतात आणि माझ्या उपाशीपोटी एस टी कर्मचाऱ्यांपुढे भाषणं टोकून निघून जातात त्यांना मनाव बस झाला आता मित्रांनो अगदी यातलं काही जमत नाही आहे तर किमान आपल्या हातावर काळी पट्टी बांधून या सरकारचा निषेध तरी करा तुमच्यासारखे शेकडो हजारो नागरिक जेव्हा हाताला काळी फीत बांधून मुंबई महाराष्ट्रावर फिरताना दिसतील तेव्हा तरी किमान हे गांधारीचे सरकारी सुपुत्र डोळ्यावरची काळी पट्टी बाजूला सारतील एवढं तरी ऐका या लहानसहान सहान धन्यवाद नमस्कार